धनाजी नाना कॉलेजमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र शासनाच्या तिघी कायद्यांचे दहन करीत आपल्या दौऱ्याची सुरुवात म्हैसूर येथून केली. त्याप्रसंगी केंद्राचे जुलमी शासन यांची हुकुमशाही, मोदी अमित शहा, केंद्र शासनाचा महाराष्ट्रावर होणारा अन्याय, तसेच ज्यासाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार आले होते, महागाई दुप्पटीने वाढली, काही मित्रांना जसे व्यापारी रामदेव, अंबानी, अडाणी, मोदीजींना हे सरकार श्रीमंत करीत आहेत, ललित मोदी, नीरव मोदी, माल्या अशा भ्रष्टाचारींना सरकार कर्जमाफी करीत आहेत, देशामध्ये कोरोनाच्या काळात 3 महिने एक प्रकारे न घोषित अशी इमर्जन्सी लावण्यात आली. आता पण केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारला GST रुपये देत नाही, जेणेकरून महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य मिळेल. आपल्या या भागामध्ये स्वातंत्र्य सेनानी मोठ्या प्रमाणात होऊन गेले आणि अशा या स्वातंत्र्य वीरांनाही मी नमन करतो, त्यांच्या त्यागाला नमन करतो. आणि आज या ऐतिहासिक स्थळाला मला येता आलं आणि या ऐतिहासिक स्थळामध्ये ज्या काँग्रेस जुलमी व्यवस्थेच्या विरोधात त्या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून केलेले कायदे, ते कायदे किती अन्यायकारक होते आणि शेतकऱ्यांच्या हिताची कोणते कायदे व्हावे त्या बद्दल शेतकरी बांधव आहे. नाना भाऊ, तर तुम्हाला माहितीये त्यांची पार्श्वभूमी ती असल्या कारणच राहुलजींनी त्यांना महाराष्ट्रात त्या ठिकाणी पाठवलं आणि विधानसभेचा अध्यक्ष पदाचा राजीनामा नाना भाऊनी दिला आणि पक्षाच्या सेवेसाठी रणांगणात उतरले. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? आणि म्हणून नाना भाऊ, तुमचा साथ आम्हाला लागला, मी हे आमचं सगळ्यांचं नशीब समजते. म्हणतात उशक्ता आलं होता होता काळ रात्र झाली, पण मी ते उलट म्हणते की काळ रात्र होता होता उशक्ता आलं झालं. आणि साथ आम्हाला मिळाली, मी